अकोला महापालिकेच्या हुकुमशाहीचा फटका आज सामाजिक वनीकरण या सरकारी कार्यालयास बसला. त्यांच्या जागेवरील त्यांचे ताराचे फेसिंग बिल्डर व लँड माफियांसाठी काढून देण्याचा उपक्रम अतिक्रमण विभागाने आज केला. सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करत बिल्डर व लँड माफियांसाठी महापालिकेची यंत्रणा काम करत असल्याचे चित्र आहे. उपविभागीय वनाधिकारी यांच्या रामदास पेठेतील कॅशिया पार्क स्थित सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्यालयाच्या मागची जागा ही अतिक्रमित असल्याचे दाखवित शासकीय कार्यालयाच्या तारेचे कंपाऊंड आज महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कुठलीही सूचना न देता काढून फेकले. ही कारवाई बिल्डर व लँड माफियांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याची माहिती आहे. ही संपूर्ण जागा ही विभागीय वन अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. असे असताना या जागेवर कुठलेही अतिक्रमण शासकीय कार्यालयाचे नसताना केवळ बिल्डर व लँड माफियांच्या घशात शासकीय जमीन टाकण्यासाठी महापालिकेची सरकारी यंत्रणेचा गैरवापर आज झाला आहे. याची चौकशी जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी करण्याची गरज आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी येथील तार फेसिंग काढण्याचे आदेश दिले त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. शासकीय विभागाची जागा थेट बिल्डर आणि भूमाफियांच्या घशात घालण्याचे हे प्रकरण गंभीर असून याची उच्चस्तरीय चौकशी होण्याची मागणी समोर येत आहे. दरम्यान येथील तारेचे फेसिंग काढण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सूचित देखील केले गेले नाही असा आरोप वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लावला आहे. या ठिकाणी सामाजिक वनीकरण कार्यालयाच्या आवारातील जे ताऱ्याचे कुंपण पाडण्याचे काम महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केले त्याबाबत या कार्यालयाला कुठलीही सूचना किंवा त्यांच्याकडे तारा काढण्याचा कुठलाही आदेश नव्हता किंवा या कार्यालयात त्यांनी कुठलाही आदेश नाही दिला. तर त्यांनी केलेली ही एकतर्फी कारवाई आहे. त्याबाबत या कार्यालयाला कुठलेही पत्र कळवलं नाही आहे. त्यामुळे ह्या कार्यालयामार्फत आम्ही आयुक्तांशी लेखी कळवणार आहे.